देशभरातील जनआंदोलनाच्या वतीने नफरत छोडो संविधान बचाओ अभियानाअंतर्गत देशातील सुमारे 500 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी किमान 75 किलोमीटर पदयात्रा काढून जनसंवाद सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात महात्मा फुले स्मृतिदिन 28 नोव्हेंबर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत नफरत छोडो संविधान बचाओ यात्रा काढण्यात येणार आहे. सदर यात्रेसंदर्भात आज एका पत्रकार परिषदेअंतर्गत माहिती देण्यात आली. तर या पत्रकार परिषदेत नफरत छोडो संविधान बचाओ अभियानाचे ठाणे जिल्हा संयोजक जगदीश खेलारिया, मिलिंद गायकवाड, त्याचबरोबर निमंत्रक गुड्डी एस एल, यात्रेत सहभागी आयुष्याम गायकवाड, वंदना शिंदे, डॉक्टर संजय एम गो उपस्थित होते. या वेळेला या सगळ्या यात्रेमध्ये अजून एक गोष्ट आम्हाला सांगायची होती अशी की ठाणे जिल्ह्यातली जे शेतीचा प्रश्न, ठाणे जिल्ह्यातला जो बेरोजगारीचा प्रश्न, ठाणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांच्या कॉलेजमधल्या राहणाऱ्या युवकांचे जे प्रश्न, ते या निमित्ताने लक्षात घ्यावे, त्यांची चर्चा व्हावी असा प्रयत्न दाखवूयाकी आम्ही करणार आहोत. आणि या यात्रेनंतर ठाणे जिल्हा पातळीवर ही सद्भावनेची आणि मूलभूत प्रश्नांवर लोकांना संघटित करण्याची योजना पुढे राबवली जाईल असाही आमचा प्रयत्न असणार. या यात्रेमध्ये वंदनाताई आमच्या भाषणाची पूर्ण वेळ त्यावेळेला अंधश्रद्धेचे प्रयोग ठिकठिकाणी करणे, ठिकठिकाणी क्रांती गीतं गायली जाणार आहेत, ठिकठिकाणी तरुणांबरोबर संवाद मोहीम असणार आहे. सकाळी 7-7:30 चालायला सुरुवात करायची, 12-1 वाजेपर्यंत पोहोचायचं, परत दुपारी 1 मीटर येऊन त्या गावात, संध्याकाळी 4 चालायला सुरुवात करायचं आणि संध्याकाळी 7 पुढच्या टप्प्यावर पोहोचायचं अशी ही संपूर्ण योजना आहे. आणि या योजनेमध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे पत्र, भिवंडीवरनं सुरू झाल्यानंतर शेलार, अनगाव, महापोलीला मुक्काम, 30 तारखेला महापोलीवरून निघून डोहोळी हा आदिवासी पट्टा आहे तिथे मुक्काम, मग गुरुवारी 1 डिसेंबरला शहापूरला मुक्काम, 2 तारखेला मुरबाडला मुक्काम, 3 तारखेला अंबरनाथला मुक्काम, 4 तारखेला वालभूमी कल्याणला मुक्काम आणि 5 तारखेला कळमुंद्रा कळवा मार्गे ठाण्याला. ठाण्यामध्ये 5 तारखेला इथे आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा पूर्वसंध्या आहे. तुम्हाला ठाऊक आहे आपल्या आंबेडकर परिवाराचा खूप मोठा जमाव त्या विभाग होत असतो, त्यादिवशी सध्याकाळी 4 आमची यात्रा इथे येईल आणि आम्ही पदयात्रेने गांधी पुतळ्याला वंदन करून पुढे आपल्या जव्हार बागेजवळ वाल्मिकी समाज भागमध्ये यात्रेचा समारोप. तेव्हा आमचं आवाहन आहे पत्रकारांना देखील आणि पत्रकारांच्या माध्यमातून सर्व ठाणे जिल्ह्यातल्या संवेदनशील नागरिकांना की आपल्यापर्यंत माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो, या यात्रेमध्ये आपले पक्ष, आपल्या संघटना, आपला धर्म, आपली जात ही बाजूला ठेवून भारतीय म्हणून या यात्रेमध्ये सहभागी व्हा. आणि देशाचं वातावरण आज बदलतं आहे. मी स्वतः राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये 5 दिवस होतो. आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही राहुल गांधींना निवेदन दिलं आहे. इथलं वातावरण मी पाहून आलो नांदेड, परभणी, शेगावपर्यंत, तर एक वातावरण बदलण्याचं काम होत आहे. तशी ही सरळ रेषेत जाणारी यात्रा आहे. म्हणून आम्ही या नफरत छोडो संविधान बचाव अभियानाचं ठरवलं की गावागावात पसरणं गरजेचं आहे असं. आणि म्हणून देशातल्या 500 जिल्ह्यांमध्ये आमचे प्रयत्न चालू आहेत. मला जी काल रात्री खबर मिळाली त्यामध्ये जवळजवळ 300 जिल्ह्यांमधल्या पदयात्रांचे कार्यक्रम नक्की झाले, त्या काही वेळी पदयात्रा पार पडलेल्या आहेत. त्यामुळे अजूनही काही काळात ते होईल आणि नंतर या सगळ्या देशभरातल्या पदयात्रा झाल्यानंतर 26 जानेवारी ते 30 जानेवारी आम्ही या यात्रेचा समारोप दिल्लीला करणार आहोत. 30 जानेवारीला महात्मा गांधींच्या शहादतीच्या दिवशी आम्ही राजघाटवर महात्मा गांधींच्या समाधीवर पोहोचणार आहोत. 26 जानेवारीला गणतंत्र दिवसाच्या दिवशी दिल्लीच्या वेगवेगळ्या मार्गाने पदयात्रा सुरू होतील. आम्ही सगळे 26 जानेवारीला त्या दिल्लीच्या बाहेर पोहोचू आणि मग चालत चालत 30 जानेवारीला राजघाटवर वेगवेगळ्या दिशेने यात्रा येतील असा मोठा कार्यक्रम या यात्रांचा समारोप आहे. ठाण्याच्या स्वातंत्र्य लढ्याची खूप मोठी परंपरा आहे, ठाण्याला पुरोगामी विचारांची खूप मोठी परंपरा आहे. कारण ठाणे जिल्ह्याचं ह्या संपूर्ण अभियानामध्ये मोठं योगदान असावं या दृष्टीने महत्त्वाचे मी उल्लेख करतो ते तुम्ही लक्षात घ्या. RTI सेक्युलर नावाचा जो पक्ष आहे, आयुष्यमान श्याम गायकवाड जे लेबर फ्रंटचे मोठे कामगार नेते ते या प्रक्रियेमध्ये आहेत. समाजवादी पक्षाचे लोक आहेत, काँग्रेस पक्षाचे लोक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत, शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि NAPM
अंधश्रद्धा निर्मूलन समिति, राष्ट्र सेवा दल, समता विचार प्रसारक संस्था, आशय जैसे वे संघटना पक्ष ते देखील आहे आमचे सर ते मा आपल्या माध्यमातून हा प्रयत्न आहे की या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव आणि या यात्रेमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं. या यात्रेसाठी आम्ही लोकांकडनं देणगी गोळा करतो आहोत. या यात्रेकरता स्थानिक स्तरावर सगळं आयोजन समित्या प्रत्येक गावामध्ये संयोजन समित्या तयार होत आहे आणि त्यांच्या मार्फत सगळा तिथला स्थानिक खर्च ते करणार आहे. याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं अनुदान कुठल्याही मोठ्या पक्षाकडनं देणगी असं काहीही न करता जनतेच्या सहभागाने अत्यंत साध्या रीतीने अशी ही यात्रा चालते. आपले काही प्रश्न असेल तर आम्ही घेऊ. सर, देशभरातून जी पदयात्रा येणार त्याचा समारोप 30 जानेवारीला. हा ज्या पदयात्रा आहेत आमच्या जिल्ह्यातील या साधारणतः 10-15 डिसेंबर पर्यंत सगळ्यांनी पूर्ण कराव्या आणि मग डिसेंबर ते जानेवारी दिल्लीची तयारी करावी. आम्ही नोंदणी करावी ते आम्ही कामाला लागू आणि तुम्हाला परत 15-20 जानेवारी पर्यंत कळव की किती जण 26 जानेवारी काय दिलं. संयोजकांना आम्ही सांगितलं